सेटल कसं करताय, पॅक कसं करताय आणि कस्टमरपर्यंत कसं पोहोचवताय, ही अख्खीच्या अख्खी चेन क्वालिटीच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट असा रोल प्ले करते. नमस्कार. आज या दुसऱ्या भागात आपण जे बोलणार आहोत ते क्वालिटी या गोष्टीवर बोलणार आहोत. लाकडी खाण्याचं तेल जेव्हा आपण विकतो तेव्हा त्यात बरेच सारे क्वालिटी पॅरामीटर्स मेजर रोल प्ले करतात. एक गोष्ट लक्षात घ्या, रिफाईंड ऑइल जेव्हा कंपनी बनवते तेव्हा विविध केमिकल्सच्या आणि स्टँडर्ड प्रोसेसच्या सहाय्याने ती वेगवेगळे जे काही FSSAI पॅरामीटर्स आहेत ते अत्यंत इझिली कंट्रोल करू शकते. फॉर एक्झाम्पल ऑक्सिडेशन, सो ते अँटीऑक्सिडंट केमिकल अँटीऑक्सिडंट त्याच्यात टाकलं जातं. ऑइलचा कलर, सो रिफाईंड ऑइलमध्ये ब्लिचिंग केलं जातं आणि कलर नंतर ॲड केला जातो. सो ह्या सगळ्या गोष्टी किंवा त्याचा वास जो असतो त्यासाठी डिओडरायझेशन केलं जातं. सो ह्या सगळी सूट त्यांना असते. आपल्या केसमध्ये तसं नाही आहे. जेव्हा आपण लाकडी खाण्यावर तेल काढतो तेव्हा तुमच्या रॉ मटेरियलची क्वालिटी किती चांगली आहे, ते तुम्ही प्रोसेस किती स्टँडर्ड वेने करताय, तुमच्या खाण्याची देखभाल तुम्ही कशी करताय आणि त्याच्यानंतर ते तेल सेटल कसं करताय, पॅक कसं करताय आणि कस्टमरपर्यंत कसं पोहोचवताय, ही अख्खीच्या अख्खी चेन क्वालिटीच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट असा रोल प्ले करते. सो जर तुम्ही हा व्यवसाय चालू करणार असाल आणि ऑलरेडी घाणा घेतला असेल किंवा घेण्याच्या प्लॅनमध्ये असेल, तर त्याची जी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे ती तुम्हाला वी नीट समजून घेणं, त्याची क्वालिटी चेक्स त्याच्यातले सगळे व्यवस्थित करणं हे अत्यंत गरजेचं आहे. सो इंडिक विजडम मध्ये आम्ही गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस हे UK गव्हर्नमेंटने निर्धारित केलेले जे सर्टिफिकेशन आहे ते आमच्या प्लांटसाठी केलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस ज्या स्टँडर्डाइज केलेल्या आहेत त्याला एक चेकलिस्ट आहे, ती सगळ्या ठिकाणी फॉलो होते आणि त्या प्रोसेस थ्रू तुम्ही क्वालिटी एन्श्युअर करत असता. तुम्ही अत्यंत लहान स्केलवर असताना GMP सर्टिफिकेशन वगैरे करण्याची आवश्यकता अजिबात नाही, पण ॲट द सेम टाईम तुमची प्रोसेस जी आहे ती वेल डिफाईन असली पाहिजे. तुम्ही रॉ मटेरियल हे सकृतदर्शनी फक्त बघून घेणार का त्याचे वेगळे वेगळे पॅरामीटर्स चेक करून घेणार हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण तुमच्या ऑइलची प्राईस हे तुम्ही शेंगदाणा किती ऑइल कंटेंट असलेला घेता, त्यात फ्री फॅटी ॲसिड्स किती आहेत, त्या शेंगदाण्याची मध्ये मॉइश्चर किती आहे, ह्या 3-4 गोष्टींवर अवलंबून असतं. आता मुळात शेंगदाणा घेताना जर त्याच्यात फ्री फॅटी ॲसिड जास्ती असतील तर तुमचं जे ऑइल बनणार आहे ते चांगल्या क्वालिटीचं बनणार नाही आणि नंतर कस्टमर तुम्हाला कंप्लेंट करतील की हे ऑइल खाऊन मला त्रास झाला किंवा ते चांगलं नव्हतं वगैरे वगैरे, किंवा त्याचे FSSAIच्या पॅरामीटर्सप्रमाणे लॅबमध्ये रिपोर्ट्स खराब होतील. सो हे अत्यंत आवश्यक आहे की जेव्हा तुम्ही रॉ मटेरियल परचेस करता तेव्हा त्याचं मॉइश्चर, त्याच्यातला ऑइल कंटेंट आणि त्याच्यातल्या फ्री फॅटी ॲसिड्सचं प्रमाण हे तुम्ही चेक करून घेतलेलं आहे. ग्राहक म्हणून सुद्धा जेव्हा आपण हे लाकडी खाण्याचं तेल परचेस करतो बरेचदा मला खूप मजा वाटते, लोक म्हणतात समोर काढून मिळेल का, तर मला त्यांना हे सांगावं असं वाटतं की समोर काढणं हे इम्पॉर्टंट नाही आहे. ट्रान्सपरन्सी डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे, पण त्याचबरोबर त्याचं रॉ मटेरियल प्रोक्युअर कुठून होतं आहे, ते ठेवलं कुठे जातं आहे, कशा स्वरूपात ते प्रिझर्व होतं आहे आणि त्याच्यानंतर त्यातून ऑइल काढल्यानंतर त्या ऑइलबरोबरची जी ट्रीटमेंट आहे त्याचं जे हँडलिंग आहे ते कसं होतं आहे हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आत्ता आपण बघितलं की ज्या बिया आहेत तेलबिया त्या खरेदी करताना काय बघितलं पाहिजे, तर हे 3 पॅरामीटर नॉर्मली आम्ही मुळात चेक करतो. अपार्ट फ्रॉम त्यांचा फिजिकल अपिअरन्स, कलर वगैरे, हे 3 पॅरामीटर्स जे आहेत ते अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. हे चेक करून एकदा तुम्ही तेलबिया घेतल्यात की त्या तुम्ही ठेवता कशा तुमच्याकडे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नॉर्मली साधारण 1000 ते 1200 रुपयामध्ये लाकडाचे पॅलेट्स येतात. नेहमी ह्या गुणी ज्या आहेत ह्या पॅलेट्सवर ठेवा, कारण ती FSSAIची सुद्धा रिक्वायरमेंट आहे आणि ते त्या बियांच्या बिया हेल्दी राहण्यासाठी अत्यंत चांगलं आहे. पॅलेट जे असतात ते तुम्हाला माहितीच असेल, एक साधारण 4 इंचाचे असतात, पोकळ असतात, त्यामुळे जरी एखादी गोणी फाटली आणि खाली धान्य पडलं तरी ते गोणींच्या संपर्कात येत नाही, सेपरेट राहतं. जेव्हा तुम्ही लादी वगैरे पुसता तेव्हा पाणी मॉइश्चरचा त्याच्याबरोबर संपर्क येत नाही, त्यामुळे ते प्रिझर्व करताना हे पॅलेट्स आणि हवेशीर असं तुमचं गोडाऊन असणं आवश्यक आहे. गोडाऊनमध्ये शक्यतो UV लाईट्स लावा, निळ्या कलरच्या ट्यूबलाईट्स येतात, तुम्हाला सगळीकडे माहिती असेल, जेणेकरून माशा वगैरे तिकडे फार फिरकणार नाही. एका चांगल्या पेस्ट कंट्रोल कंपनीबरोबर टायअप करून त्या गोडाऊनचं
रेग्युलर पेस्ट कंट्रोल करून घेत जा, त्यामुळे उंदीर किंवा घुशी किंवा बाकी याचा प्रादुर्भाव तिकडे होणार नाही आणि तुमचं जे धान्य आहे ते व्यवस्थित मेंटेन राहील. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे की तुमच्या पॅकेजिंगच्या बॉटल्स. बरेचदा मी बघतो जे नवीन उद्योजक असतात पॅकेजिंगच्या बॉटल्स ओपन असतात, तर अशा अजिबात ठेवू नका. त्या प्लॅस्टिक किंवा कुठच्या तरी वेष्टनामध्ये बरोबर बांधून आणि स्टॅक करून ठेवा, सो दॅट त्याच्यात छोटे किडे किंवा कुठच्याही प्रकारचं मॉइश्चर वगैरे जाणार नाही. सो ही काळजी तुम्ही मटेरियल आणि पॅकेजिंग मटेरियल प्रिझर्व करताना घेणं अत्यंत आवश्यक आहे. दोन मुद्दे आपण बघितले, पहिला होता मटेरियल परचेस करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, दुसरा होता ते प्रिझर्व करताना काय काळजी घेतली पाहिजे. तिसऱ्यामध्ये आपण बघूया की घाणा जो आपला आहे त्याच्या संदर्भात आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. पहिली गोष्ट तर एक लक्षात घ्या की हा घाणाचं जे वेसल आहे ते लाकडाचं आहे, त्यामुळे त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते पोरस आहे, त्याला छिद्र आहेत. छिद्र असल्यामुळे जेव्हा ऑइल आपण काढतो त्यावेळेला काही ऑइल आणि काही फिजिकल पार्टिकल्स हे त्या लाकडाने खेचून घेतलेले असतात. जर ते पार्टिकल्स त्यातच महिनोन महिने राहिले तर त्या लाकडामध्ये आतमध्ये ते पार्टिकल्स किंवा ऑइलचे जे कण असतात ते राहून ते खराब होतात, ऑक्सिडाईज होतात आणि तुमच्या ओव्हरऑल ऑइलची क्वालिटी कमी होते. मग तुम्ही विचार कराल की फ्री फॅटी ॲसिड तर मी हे घेतलेलं होतं तेव्हा खूप कमी होतं बीमध्ये, पण ऑइलमध्ये माझ्या फ्री फॅटी ॲसिड जास्ती का येतं आहे, किंवा त्याची आयोडीन व्हॅल्यू का चेंज झाली, किंवा त्याचं सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू किंवा रिफ्रेक्टिव्ह इंडेक्स का चेंज झाली, ह्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकून पडाल. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्याही वारी तुमच्याकडे, समजा आता आमच्याकडे आमच्या प्लॅनला शुक्रवारी सुट्टी असते, सो जी कधी सुट्टी असते त्याच्या आदल्या संध्याकाळी साधारण ह्या घाण्याचा जो ड्रम असतो तो काढून तो व्यवस्थित धुवून घ्या, त्यात पाणी भरून ठेवा एक दोन तासासाठी, ते पूर्णच्या पूर्ण पाणी जे आहे ते नंतर काढून टाका, जे आउटलेट असतं खालचं त्यातून काढून टाका. ह्याच्यामुळे होईल काय की हे जे सगळे ऑइलचे कण्स असतील किंवा फिजिकल पार्टिकल्स असतील अडकलेले ते आयदर वरती येतील किंवा प्रेशरने खालच्या बाजूने निघून जातील आणि तुमचा जो घाणा आहे मोस्ट ऑफ द टाईम हा स्वच्छ साफ असेल आणि तो जितका स्वच्छ राहील तेवढंच तुमच्या ऑइलची क्वालिटी चांगली असेल. जर तुमचं छोटं दुकान असेल, तुमच्याकडे एखादाच माणूस असेल, तर ही अरेंजमेंट करून ठेवा की आजूबाजूच्या दोन तीन लेबर्स किंवा काही असे अरेंज करून ठेवा की जे दर आठवड्याला तुमच्याकडे येतील तो ड्रम उचलायला, कारण हा ड्रम खूप जड असतो. तुम्ही पाहिला असेल तर घाण्याचं टोटल वजन 400 किलो असतं, त्यातलं जवळपास 80 ते 90 किलो वजन ह्या ड्रमचं असतं, सो हा खूप जड ड्रम असतो. सो तुम्हाला लेबर सपोर्ट लागेल, तो अरेंज करा, त्या लोकांना बोलवून तो ड्रम खाली उतरवा, त्याच्या खालची प्लेट साफ करून घ्या, जी जो लाकडी ड्रम असतो त्याच्या खाली काळ्या रंगाचं काही बुरशी किंवा हे जमलेलं नाही आहे ना, हे नेहमी बघत राहा. सो ही काळजी घ्या. ज्या वेळेला तुम्ही ऑइल चेंज कराल, म्हणजे जर ग्राउंडनट ऑइल नंतर तुम्ही तिळाचं तेल काढताय किंवा खोबऱ्याचं तेल काढताय, तर त्यावेळेला तो घाणा झाल्यानंतर लाट बाहेर काढा, लाट स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतर लाटेच्या आतला जो छोटा जो भांड्याचा भाग आहे तो स्वच्छ धुवून घ्या. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत व्यवस्थित पाळा तर तुमच्या घाण्यातून प्रोसेस केलेल्या ऑइलची क्वालिटीसुद्धा चांगली राहील. ह्या प्रोसेसचं जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स नाही की आपण ह्या करू शकतो तोपर्यंत ह्या मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात करू नका. सो ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या व्यवस्थित तुम्ही अंदाज घ्या. ह्या संदर्भातली जास्ती माहिती हवी असेल तर नाशिक त्र्यंबक रोडला KVICचं एक ट्रेनिंग सेंटर आहे, अत्यंत सुंदर ट्रेनिंग सेंटर आहे, तिकडे घाण्याचा एक पूर्ण वेळ कोर्स असतो. पुरी सर आहेत तिकडे, ते अत्यंत चांगल्या रीतीने गाईड करतात. आम्हाला पर्सनली त्यांची भरपूर मदत होते, आम्ही त्यांना खूप वेळा कॉल करतो आणि ते आम्हाला खूप मदतही करतात. इकडे आत्ता खाली जेव्हा मी त्यांच्याविषयी बोलतो आहे तेव्हा त्यांचा नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, सो ह्या नंबरवर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून माहिती आधी घेऊ शकता. त्यांना एकदा जाऊन भेटून या आणि व्यवस्थित समजून घ्या की हा घाणा मेंटेन कसा करावा लागतो, त्यामुळे तुमच्या तेलाची जे प्रॉडक्शनमधलं जे काही क्वालिटी डिफरन्स आहे तो कमी होईल आणि तुम्हाला ऑलवेज चांगल्या क्वालिटीचं तेल याच्यातून मिळेल. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही FSSAI लायसन्स्ड असता त्यावेळेला कधीकधी जर तुम्ही ह्या ही सगळी काळजी घेतली नाहीत तर तुमच्या क्वालिटी पॅरामीटर्स जे आहेत तुमचे ते चुकू शकतात आणि तुमच्या अनोईंगली ते चुकतील. तुम्हाला लक्षातही येणार नाही की आम्ही तर भेसळ काहीच केली नव्हती पण मग रिझल्ट वेगळा का आला, पण त्याच्यामध्ये ही जी अख्खी चेन आहे ह्याच्यात कुठेतरी प्रॉब्लेम असू शकतो, हे अत्यंत व्यवस्थित समजून घेणं आपण आवश्यक आहे.
हे आणि असे अनेक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. आमचा चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करण्यासाठी खाली सबस्क्राईबचं जे बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, आणि आम्हाला फॉलो करण्यासाठी, नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बाजूचं जे बेल आयकन आहे ते दाबा. धन्यवाद.